आपला लकी सचिन तेंडुलकर होणार. आमचा लकी विजय तेंडुलकर होणार. आमचा लकी स्टीव्ह जॉब्स होणार. पण मला यातलं काही एक व्हायचं नव्हतं. माझ्या बरोबरची मुलं तरुण झाली होती आणि मी अजून 7 आत घरात. मला पण वाटायचं की मित्रांबरोबर नाईट आउट करावे, एखादी गर्लफ्रेंड असावी. पण आपलं वेगळं आहे. बाकी सगळ्यांनी पटवलं होतं ते सामान, पण आपल्याला आवडलं होतं ते तुफान. तुफान इतक्या वरून कशाला बघतोस? मी जवळून दाखवते ना. ब्लॅक, ब्लॅक कलर आहे. माझ्या बरोबर असंच होत. शिड चढायला गेलो कि गोडा लागतो. आणि काही बेसिक विषय असतात ते केले ना की कुठलीही मुलगी पटू शकते. मग ती जिया असू दे किंवा आपल्या अँजेलिना जोली असू दे. आपण सुरुवात जियापासून करूया का? डन ब्रो. जिया मला तू खरंच खूप आवडते. मला ते हातांना सांगायचं की आय रिअली केअर फॉर यू. तुझे हात माझ्या हातात दे जिया. येस आपण. ये तो तू जानता है कि पिस्तौल खाली है. मैं जानता हूँ कि पिस्तौल खाली है. लेकिन जिया नहीं जानती कि पिस्तौल खाली है. हे शोधु जरा कुछ तुझा हाथ में लागे शौकी से. प्लीज कम सून ना लकी. आई एम ऑल अलोन हियर. तू कॉफी पी, मी शावर घेऊन येते. अरे ती शावर घ्यायला गेली. अरे अरे मग तू पण जायचं ना. अरे पण मी जस्ट आंघोळ करून आलोय. तुझ्याकडे प्रोटेक्शन आहे ना? अरे अरे ते नाही. अरे माझ्याकडे तुझ्याकडे ग्राउंड रेडी आहे, तुला बॅटिंग मिळाली आहे. हेल्मेट तरी स्वतःच स्वतः आणायचं ना यार. बोला भाऊ, काय पाहिजे? शेविंग क्रीम, मॉइश्चरायझर, बाम, इयरबड्स पाहिजेत का तुला? मला वाटलं हे पाहिजे. मला ते हवं होत. परत आधीच फाटलं. ल ल फॉर ओयाच्या नावाचं हाय ल.